नमस्कार, मी सोमनाथ आणि तुम्ही पाहत आहात संघर्ष दिन। आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला पाहूया आजची बातमी। आज बेळगाव तालुक्यातील अष्टे ग्रामपंचायत हद्दीतील खनगाव गावामध्ये सायंकाळी 6 वाजता गवतगंजीला आग लागून 70 ते 80 हजार रुपयाचे नुकसान होय। आज बुधवार 24 मार्च रोजी सायंकाळी विजेचा कडकडाट व पाऊस वारा अचानक आल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली। खनगाव गावातील शेतवाडीत रमा पाटील यांनी विकत आणून गवतगंजी घातली होती। सायंकाळी अचानक वाऱ्यामुळे गवतगंजीच्या वरती असलेल्या विजेंच्या तारांचा एकमेकांना स्पर्श झाला व अचानक थिणग्या उडाल्या व त्या थिणग्या गवतगंजीला स्पर्श करून अचानक आग लागली। व अचानक आग लागल्यामुळे मालक पाटील यांना काही सुचले नाही, कारण आगीने रौद्ररूप धारण केले होते। आग इतकी जोरात होती की आजूबाजूतील नागरिकांना काही करता आले नाही। शेवटी अग्निशामक दलांना संपर्क करून त्यांनी आग विझवण्यात मदत केली। अग्निशामक दल व स्थायिक नागरिकांनी मिळून आग विझवण्यात यश आले, पण रामा पाटील यांनी कबाड कष्ट करून व विकत आणून साठवलेली गवत खाक होऊन गेले। साधारण त्यांना 60 ते 70 हजार रुपयाचे नुकसान झाले आहे। पाहूया शेतकऱ्यांना सरकार काय मदत करतोय। अशाच बातमीसाठी पाहत रहा संघर्ष सुद्धी। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद। तणकी होती, वट होतं, कराड होतं त्याच्यामध्ये, आणि शॉर्ट सर्किट असं वारा पाऊसमुळे करंटनं आग लागली, वळीला आणि पुढे जळून गेलं। साधारण नुकसान किती झालं? साधारण आता बघा, गवत सगळं विकत आणलेलंच आहे, 40 ते 50 हजारपर्यंत नुकसानच आहे गवताची। पुढे वाट पुढे वाट सांगा। नाव रामा पाटील। आग कशी लागली? म्हणजे काय शॉर्ट सर्किट? साधारण नुकसान किती झालं? 60 ते 70 हजार विचारल्यानंतर सांगा तुम्ही। म्हणजे गवत काय काय होतं? 4 ट्रॅक्टर पिंजार सांगा। 4 ट्रॅक्टर एक ट्रॅक्टर कडबी कडबी एक ट्रॅक्टर कराड एक ट्रॅक्टर दोन ट्रॅक्टर म्हणजे साधारण सर्व मिळून 60-70 हजार नुकसान झाले।